एक रकमी 50 लाख हवेत ना तुम्हाला? देते ना. माझ्या सुनांच्या आयुष्याशी खेळ केलास काय? आता मी कसा खेळ करते ते बघत. करण आई आई
कारण कल्याणीला आई 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 करण एवा मग सगळीकडे शोधलो आणि हा इथे आहे मुलगा. तू इथे काय करतोयस आई? हा गाडी इथे त्याच्या मागोमाग आला असेल तो इथे. गवई हो ना, गाडी सापडली नसेल तेव्हा आईची आठवण आली, मरडायला लागला, भूकही लागली असेल का त्याला? त्याला आधी काहीतरी खायला द्यायचं. चल करण, चल बा. सॉरी बोलले ना तुला.
तुझ्याशी मारे मन बोलतो का रोहितच्या आवाजात अक्का साहेब रोहित खबरदार हा खबरदार तोंडात एक शब्द ऐका आपला असत तुझे काही पराक्रम केलेस ना ते कळलेत सगळ्यांना असं काय रे एवढं काय मी केलंय हो कळेल अक्का साहेबांनी तुला ही अशी शिक्षा केली ना कि तू काय केलंयस हे तुझं तुलाच कळेल मला वाटलं होतं तू तरी माझी बाजू घेशील पण तू सुद्धा हो मी सुद्धा माझा तर जीवात जीव नव्हता खेळता खेळता आपल्या डोळ्यासमोरून पोर गायब होतं म्हणजे काय परिस्थिती अशी आहे की कशावरच भरोसा ठेवता येत नाहीये आता सावध राहणं आणि मुलींचा शोध घेणं त्या दोनच गोष्टी आपल्या हातात उरल्या रुपडे ग माझी रुपडे अग ए रुपडे रुपडे ओरडायला काय झालंय अहो तुम्ही ज्याला ओरडणं म्हणताय ना ती एका आईची साध आहे अगदी काळजातून आपल्या रुपडूला घातलेली रुपडू लेकरू लेकरू असं म्हणायचं होतं मला नशीब लेकरूच म्हणाला मी तिला कोकरू सुद्धा म्हणेन आहेच ती माझी कोकरू रुपा ए रुपा मी तिला न्यायला आली का आता हे मीच सांगायला हवं का तुम्हाला मी असं विचारल्यावर काय उत्तर द्यायचं हे जर ठरलेलं असेल तर बोला नाही उत्तर दिलं तरी चालेल तसे जी माणसं फक्त प्रश्न निर्माण करतात ज्यांच्या निर्मिती मागेच प्रश्नचिन्ह आहे अशा लोकांकडून काय उत्तराची अपेक्षा करणार मी जाऊ द्या का आलात ते सांगा माझी मुलगी इथे सुरक्षित नाहीये अहो तुमची मुलगी जिथे कुठे असते तिच्या आजूबाजूचे पण सुरक्षित नसतात आम्ही कधी काही बोललोय अहो बोलायला तोंड असायला हवं ना आधीच तुमच्या दोन सुना गायब झाले आहेत त्यांना तुम्ही शोधू शकला नाहीये माझ्या मुलीला काय सांभाळणार कांचन मला बाई खूप बोलला तुम्ही खूप बोललात आणि आम्ही खूप ऐकूनही घेतलं 3 दिवसांनी तुमच्या लेकीच्या लग्नाचा वाढदिवस आहे घरात मोठा समारंभ असेल आणि या 3 दिवसात मी माझ्या दोन्ही सुनांना घरी परत आणेन हा या अक्का साहेबांचा शब्द आहे तुम्हाला आणि मी माझा शब्द खरा केला की त्या समारंभाला तुम्ही यायचं नाही लग्नाचा वाढदिवस माझ्या रुपेचा लग्नाचा वाढदिवस 3 दिवसाने म्हणजे आकडे मोड करण्याची गरज नाहीये तुम्हाला बोलवणारच नाही आहोत आणि तरी तुम्ही तिथे आलात तर काय माझे पाय मोडणार का तुम्ही नाही आचले सामान्य माणसांना पाय असतात तुमच्यासारख्यांना तंगड्या तोडून हातात देईन कळलं आंबा काय हो निघालात अहो आत्ता तुम्हाला तुमच्या कोकरूसाठी पाना फुटला होता ना मग भेटणार नाही तिला जाऊन भेटा नाहीतर पुन्हा याल आणि मलाच सांगाल मागच्या वेळेला भेटायला विसरले जा
जगात तुला माझ्यासारखी शिक्षा करतील चपकाचे फटके तेव्हा ओळ काय ते ओळ म्हटलं तुझी ओळून दाखवते तुझी मानच वळवतो म्हणजे तुला परत ओळ का असेल एकदा माझ्या हातात सापड सामना करावा लागला ना घाबरून मी विसरूनच गेले होते रे चल आपण जाऊया चल मला सांग ती जन्माला आली ती तारीख तुला आठवत असेल पण वार आठवतोय नाही का असं का विचारतोय खात्रीपूर्वक सांगतो मी सर्व पित्र अमावस्या असणारे जन्माला आली ती वार पांडुरंगने आजपर्यंत कधीच कोणाला रिक्वेस्ट केली नाही आज पहिल्यांदाच मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो काही करा कसही करा पण मला कोल्हापुरातून बाहेर काढा त्या बदल्यात मी तुम्हाला असं काय देईन की ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल काय म्हणायचं ते कळलं ना तुम्हाला अक्का साहेब अहो आता मी कारण बद्दल ऐकलं नाही ठीक आहे तू ते काय झालं त्याची ती गाडी आहे ना खेळता खेळता ती तळघराजवळ गेली होती मग ती तो शोधत होता त्याला सापडत नव्हती आणि का कोणास तो पण तिकडे गेल्यानंतर ना तो रडायला लागला कल्याणीच्या नावाने अर्थात मी आणि देवकी पोचलो तिथे त्याला घेऊनही आलो वर आधीच घरात जे काही चाललंय त्यात आणखी करंटचं टेन्शन पण आता शांत झालाय ना आता शांत आहे पण तो तरी काय करणार भाऊजी गेले अनेक दिवस त्याला त्याची आई दिसत नाही उचकी लागल्यासारखी त्याला कल्याणीची आठवण येणारच ना आई तुला भेटायला इन्स्पेक्टर साहेब नमस्कार काही नवीन खबर अक्का साहेब तुमच्या घराबाहेर सीसीटीव्ही फुटेज आम्ही तपासून पाहिलंय मग काही तू मिळाला हो त्या गुंडांची गाडी आपल्याच परिसरात फिरताना दिसली त्यावरून असा निष्कर्ष निघतो की ते आपल्याच घरच्या दिशेने आले होते आमच्या घरापासून जवळ जुना बँगलोर हायवे इन्स्पेक्टर साहेब कदाचित ते हायवे नी तर नाही आमची कडक नाकाबंदी असल्यामुळे बाहेर ते कुठेच जाऊ शकत नाही याचा अर्थ ते नराधम इथेच कुठेतरी आहेत आमच्या आजूबाजूला तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा पाहू शकता त्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो त्यासाठी सबस्क्राईब करा.